विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये बोली भाषांचा परिचय हा एक भाग आहे आपल्याला, की इथं आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दोन वेगवेगळ्या मराठी बोलीच्या आपल्याला नमुने दिले आहेत. एक पावारी बोली दिली आणि दुसरी आहे ती कातकरी बोली दिली आहे, आणि त्याचं प्रमाण मराठी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये काय केले जातात की असे बोली भाषेतला याच्यातला एक उतारा दिला जातो आणि तुम्हाला त्याचं प्रमाण मराठी भाषेमध्ये रूपांतर करा असा एक प्रश्न तुम्हाला येतो. तर कधीकधी मग तो उतारा दिला जातो आणि त्याच्यावरचे कृती प्रश्न म्हणजे प्रश्न विचारले जातात, म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ काय किंवा कोणत्या भागामध्ये बोली बोलली जाते, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर आपल्याकडे आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपली मातृभाषा जी आहे ती मराठी आहे, आणि भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला तर एक 6 भागामध्ये आपला महाराष्ट्र विभागला गेलेला आहे, की मराठवाडा असेल, विदर्भ त्यालाच आपण वराड म्हणतो, नंतर उत्तर महाराष्ट्र त्याला आपण खानदेश म्हणतो, नंतर पश्चिम महाराष्ट्र त्याला मावळ म्हणतो, आणि दक्षिण महाराष्ट्र त्याला आपण कोकण म्हणतो. म्हणजे अशा या वेगवेगळ्या प्राकृतिक प्रदेशामध्ये, भौगोलिक प्रदेशामध्ये महाराष्ट्र आपला विभागला आहे आणि या प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात आणि या बोलीभाषातूनच आपली मराठी प्रमाण भाषा निर्माण झालेली आहे. आता बोलीभाषेतील अनेक शब्द प्रमाण मराठीत घेतले आहेत, म्हणजेच ह्या ज्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या बोली बोलल्या जातात त्यांनी आपली मराठी भाषा समृद्ध केली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मराठीच्या प्रमुख बोलींचा परिचय करून घेणे आणि त्याचे मराठी प्रमाण भाषेत रूपांतर करणे हा या विभागाचा उद्देश आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या बोली आहेत त्याचा आपल्याला इथं परिचय करून घ्यायचा आहे. आता दर 12 कोसावर भाषा बदलते असं आपल्याकडे म्हटलं जातं, त्यामुळं दर 12 कोसावर गेले तर आपल्याला वेगवेगळ्या थोडेसे भाषेमध्ये शब्दामध्ये उच्चारामध्ये बदल असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता बोली म्हणजे काय, की एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील व्यक्तींच्या अंगवळणी पडलेले आणि त्यामुळे प्राय हा मुद्दाम शिकावे न लागणारे व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहजगत्या उपयोगी पडणारे ध्वनिरूप साधन. आता प्रसिद्ध भाषाशास्त्र नागो कालेकर यांनी ही बोली भाषेची व्याख्या केलेली आहे. आता बोली भाषेचे पैलू काय आहेत बघा, तर संस्कृत समृद्ध भाषेचा आहे सांस्कृतिक ठेवा आहे, म्हणी आहेत, नंतर शब्दसंग्रह, भाषा समृद्धी, परिसरानुसार बोली भाषेचे प्राबल्य, बोलीची उपयुक्तता, सहज भाषेचा वापर हे बोली भाषेचे वेगवेगळे पैलू आहेत. आता या पाठ्यपुस्तकात आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात पावारी व कातकरी या बोली भाषांचा परिचय व्हावा म्हणून त्यातील गद्य उतारे व त्यांच्या प्रमाण भाषेतील रूपांतरे समाविष्ट केली आहेत. विद्यार्थ्यांनी या बोली भाषेतील उतार्यांच्या अभ्यासाबरोबर आपल्या परिसरातील बोली भाषांचा अभ्यास करावा व त्यातून भाषिक समृद्धी व साहित्याचा परिचय घ्यावा, म्हणजे थोडक्यात असा दुहेरी आनंद मिळवावा असं इथं त्यांना सांगायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला जी आपण बघणार आहोत ती आहे पावारी बोली. आता ही बोली जी आहे ह्या बोलीतला आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उताराचं आपल्याला मराठी भाषेमध्ये रूपांतर करायचं आहे. आता पहिल्यांदा आपण उतारा बघूया हा पावारी बोलीचा. हाज पल्ली टाईम आश्रम शालान पटांगणम पुऱ्या खेळता होता, राजेश नावान पुऱ्या एक लूज झाडान खांबान लागीन बटलू होतो, तेरी आई हाते खतालू होतो, तेरू बाबू आपू देहू आश्रम शालाम मेकीन आवलू होतो, 5वीन वर्गाम तेरं नाव आपलं होतं, तिनं आव्हान ओतो शू आई विचार करीन कैतू होतो, आई बाबा हो नहा करीन नये तो हो सोडीन महेश के नये नी जाणू चेते हो, आई मुंडोपर डिलोपर आत फिरीन कैली बेटा तो हो खूप मोठू आणि चेतह तू खूप मोठू साहेब होऊन जाऊये अन आईन हिवन चेतह बेटा आईन हिवन हवके अन तू खूप शिकून पड आहे तिन्हा करता थोडा दिह आई दखू सेटू सेहेनी नी बेटा मी कायम तो हाते जे आई
पायन भेटन इंद्र नात्र गारा पाणी आहल रहते इनु ध्यान के दे ही अलग आयते देखले की नीनी राजेश अगल कई तुल्लू आई मैं ही रुटु कुनु हुनीन खवाड़ है मैं हूँ हुनी खैर कुन थापड़ी हुआड़ है मार वंगे कुनी रहेंगे मैं ही पेटा हाथे कुन लगाड़ है खूब विचार करें पूछतू आया हाथी कैल शिकीन खूब मोटू आईनीन करता तो वज मोटू आईनू पड़े आईन अंगल सुडीन रहनू पड़े स्वतान पायबर उभ रहनू पड़े पुनः आई मी एकलू कहे की रही है राजेश कही तुलू तू एकलू काही शेर बेटा देह दुर्दव तारा भाई तो हाते है उठते जा खेलन राजेश हाते वर्गा मार्दन संतोष खेलने है हतुत ओतू राजेश है तेरी चूक मोंदू पौड़ी आती डुला नुडसला ने उठतू उठतू पुर्या हाते खेलन है गायब आई गैलो बघा नवीन भाषा आपल्याला आणि जर मराठीमध्ये जर प्रमाण भाषेमध्ये रूपांतर करायचं असेल तर बघा संध्याकाळची वेळ आश्रम शाळेच्या पटांगणात मुले खेळत होती राजेश मात्र झेंड्याच्या खांबाला टेकून एकटाच बसला होता तो आपल्या आईवर रागवला होता त्याचे आई वडील त्याचे वडील आप्पांनी आज दुपारीच त्याला आश्रम शाळेत पोहोचवलं पाचवीच्या वर्गात त्याचं नाव घातलं त्याला का यायचं नव्हतं तो आईला विनून म्हणाला आई आप्पाला नको म्हणून सांग ना तुला सोडून मला नाही जायचं शिकायला आई त्याच्या पाठीवरून डोळ्यावरून मायेनं हात फिरवत म्हणाली बाळ तुला खूप मोठं व्हायचं आहे तू खूप मोठा साहेब व्हावा हे आईचं स्वप्न आहे बाळ आईचं स्वप्न पूर्ण नाही करणार हो ना मग त्यासाठी खूप शिकावं लागेल त्यासाठी आईपासून थोडे दिवस दूर जावं लागेल तुला काय वाटतं मी तुझ्यापासून दूर आहे नाही बाळ मी सदैव तुझ्याजवळच आहे माय लेकरू यांचं नातं चिकर पाण्यासारखं असतं या दोघांना कधी वेगळं झालेलं पाहिलं आहे का नाही ना राजेश पुढे म्हणाला आई मला भाकर चुरून कोण खाऊ घालणार मला झोपताना कोण थोपटणार माझी बाजू कोण घेणार मला पोटाशी कोण धरणार अनेक प्रश्न बाळ शिकून मोठं होण्यासाठी आत्ताच तुला मोठं व्हावं लागेल आईचं बोट सोडून जावं लागेल स्वावलंबी बनावं लागेल व्हावं लागेल पण आई मी एकटा कसं राहू तू एकटा कुठं आहेस बाळ तुझे 150-200 भाऊ तुझ्यासोबत असतील उठ भरत जा खेळायला राजेशच्या वर्गातला संतोष त्याला खेळवायला बोलवत होता राजेशला आपली चूक लक्षात आली त्याने आपले डोळे पुसले आणि उड्या मारत खेळणाऱ्या मुलांमध्ये आता पुढे आपल्याला एक पुढच्या बोलीचं दिलेलं आहे कातकरी बोली आता ह्या सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं आहे आणि याच्याच आपल्याला प्रमाण भाषेमध्ये रूपांतर करायचं आहे कातकरी बोली बघा कशी आहे भूकने मरुना ये दिवस नाग्यांना सहन कर हात पण त्यावर उपाय भेटता नाही काम करूनही तयारी असून काम नाही भूकेने दिवस काढूला लागत पहिला लढानंतरने आर्थिक मंदीना ते पारतंत्र दिवस ब्रिटिशाने चत्तेना नाही मार्गदर्शन नाही हितचिंतक ये परिस्थितीत कन्या देवधर्मणी कणा उपासता नाही गावातल्यांसाठी शाळा गाववाल्यांसाठी देवाला आपण फक्त त्याहीसाठी ढोराणीसारखी काम करायचं भेटेना ती खायचा नाही पण अर्धेच भाकर निजी जायचे पण दिवस जातील चांगला दिवस येतील देवालातले मीटिंगीत आखलेले पुढारीही त्याला शब्द त्याला आठवतात चला उठा जाग हया आता इथं मराठीत भाषेत रूपांतर कसं आहे भुकेने मरणे हे दिवस नाग्याला सहन होत नव्हते पण त्यावर उपाय सुचत नव्हता काम करण्याची तयारी असूनही काम नाही भुकेले राहून दिवस काढावे लागत होते प
पहिले युद्ध, नंतर आर्थिक मंदी, त्यात पारतंत्र्याचे दिवस, ब्रिटिशांच्या सत्तेचे मार्गदर्शन नाही, कोणी हितचिंतक नाही, या परिस्थितीत कसले देवधर्माने कसले उपास तपास, शाळेचे तर नावच नाही। गावातल्यांसाठी शाळा, गाववाल्यांसाठी मंदिर, आपण फक्त त्यांच्यासाठी जनावरासारखे काम करायचे, मिळेतले खायचे, नाहीतर अर्धपोटी झोपायचे जायचे। दिवस जातील, चांगले दिवस येतील। देवळातील सभेमध्ये पुढाऱ्याने काढलेले शब्द त्याला आठवत होते, चला उठा जागे व्हा। की लक्षात ठेवा, तुम्हाला अशा पद्धतीचं परीक्षेमध्ये हे असे उतारे येतात, कातकरी किंवा पावारी बोलीचा उतारा येईल, आणि त्याचं तुम्हाला प्रमाण मराठी भाषेमध्ये रूपांतर करा हा प्रश्न तुम्हाला हमखास असतो। त्यासाठी ह्या दोन्ही उतारायची तुम्ही तयारी करायची, की ही बोली कशी आहे, पावारी बोली कशी आहे, कातकरी बोली कशी आहे, आणि अजून एखाद्या बोलीचा जर तुम्हाला उतारा सापडत असेल तर त्याचंही एक तुम्ही करून घेऊ शकता। तर आज इथंच थांबूया, पुढच्या तासाला आपण नवीन भागासह भेटूया। तर हे उतारा अजून एकदा वाचा, वहीमध्ये त्याचे शब्द वगैरे लिहून काढा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने हा उतारा समजेल। तर आज आपण इथंच थांबणार आहोत। धन्यवाद।